नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सध्या जगभर पसरत असलेले कोरोना विषाणू संक्रमणाबाबत जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हाभर विविध शाळा आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून जागृती कार्यशाळा पार पडत आहेत। जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाणमळा आरग या उपक्रमशील शाळेमध्ये पालक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबू उपस्थित राहत मार्गदर्शन केले। मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोनाबाबत घाबरू नका, सावध रहा, काळजी घेऊ, कोरोनाला पळवून लावू असा निर्धार व्यक्त करत उपस्थितांना कोरोनाबाबत मार्गदर्शन केले। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर माध्यमातून कोरोनाविषयक माहिती, त्याबाबत असणारे गैरसमज, घ्यावायची काळजी याबाबत संदेश दिला। या उपक्रमाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले। सर्वांना कोरोनाविषयक माहितीपत्रके वाटप करण्यात आली। या कार्यशाळेचे औचित्य साधून राज्यातील द्विशिक्षिकी शाळेतील पहिल्या सुसज्ज मुक्त वाचनालय व सुसज्ज अभ्यासिका, मुक्त सभागृह यांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी प्रसाद खोत याची सैनिक शाळा प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबू यांनी गायकवाड चव्हाण मळा शाळेने आपल्या कार्यातून सर्वदूर ओळख निर्माण केली असल्याचा अभिमान असून, शाळेतील शिक्षक पोपट निकम अमोल शिंदे यांनी यासाठी घेतलेली मेहनत व पालकांनी दिलेली साथ खूपच महत्वाची असल्याचे सांगताना, यापुढील काळातही शाळांना जिल्हा परिषद माध्यमातून सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला। शाळा परिसरातील पालक बाबासो निकम यांनी शाळेबद्दल गौरवउद्गार काढले। या शाळेसाठी आरग केंद्राचे केंद्र प्रमुख शशिकांत माने, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अनिल कोरबू, प्रकाश गायकवाड, सुवर्णताई निकम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय चव्हाण, ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील, वसंतराव कोरबू, माणिक निकम, चंद्रकांत बाबर, अमर चव्हाण, दिलीप निकम, आनंद चव्हाण, आरग परिसरातील शिक्षक सर्वश्री शिवाजीराव सूर्यवंशी, प्रताप पवार, विजय कदम, राजकुमार भोसले, परशुराम शिंदे, आकाश जाधव, मिलन नागने, अनिल मोहिते, रघुनाथ अथणीकर, रमेश मगदूम तसेच शाळा परिसरातील सर्व पालक उपस्थित होते। प्रास्ताविक अमोल शिंदे यांनी केले तर आभार पोपट निकम यांनी मानले। मला वाटते की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा केंद्रित महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे काही फार मोठं असं काही संकट येईल असं वाटत नाही। जी आहे ती पूर्ण प्रशासनाची किंवा आपल्या सगळ्यांची जनतेची तयारी आपण करून घेऊ आणि त्या अनुषंगानं खर तर 2020 हे वर्ष सांगली जिल्ह्यासाठी विशेषत्वानं थोडं टफ राहिलेलं आहे। पहिले दुष्काळ होता, त्यानंतर महापूर आला आणि आता ते वर्ष संपता संपता कमी की काय, आता कोरोना सगळ्या जगावर संकट आलं, परंतु काय हरकत नाही, आपण ते ठामपणे परतवून लावू। आणि हा कार्यक्रम घेतला खरे मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने आज हा संदेश दिलेला आहे, म्हणजे हे अदरवाईज पेपरमध्ये दिलं किंवा भाषणांनी सांगितलं की जेवढं लक्षात येणार नाही तेवढं या मुलांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यांना लक्षात आलं असेल। हे फोटो सुद्धा जर पाठवले तर आपण हे फोटोजना चांगली पब्लिसिटी देऊ शकतो। हा उपक्रम खरंच आपण घेतला अतिशय कल्पक दृष्टीनं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। पुन्हा एकदा या शाळेचं, या सगळ्या वस्तीचं, नामस्थानचं, आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समितीचे किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य मॅडम आहेत, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। मी जेव्हा त्या वाचनालयाचं उद्घाटन होतं तुम्हाला बोललो होतो तेव्हा माझ्या डोक्यात तो एक किंतू परंतु होता की मी इथं माझी बदली होण्याच्या अगोदर काम लवकर केलं किंवा टाइम जास्त परंतु चांगलं सद्भाग्य वाटतं की आपण एखादी गोष्ट जेव्हा सुरुवातीला बघतो आणि ती पूर्ण झालेली बघतो तेव्हा ती गोष्ट खऱ्या अर्थानं आपली वाटते आणि ती भावना मला या वाचनालयाच्या बद्दल नक्कीच राहणार आहे। पुन्हा कधी याची संधी मिळेल माहित नाही, परंतु बघूया कधी येण्याची संधी मिळेल। निश्चितपणे इतर माध्यमांमधून मात्र संपर्क आपला असाच राहील, त्याबद्दल धन्यवाद।